सो आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. ऍक्च्युली हा व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होतोय माझ्याकडून. तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर डेकोरेशनच्या वस्तू आहेत. बाळकृष्णाचा जन्म होणार आहे, रक्षाबंधन आताच झालं असलो, थोडा राख्या आहे. हे सगळं पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी शॉपिंगला आली आहे. माझ्या विवाहाला मी छानसा श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्ण बनवणार आहे आणि त्यासाठी मी शॉपिंग केला छोटासा मुकुट, माळा आणि बेसिकसा हा छान सुंदर असा मोरपंख. आणि माझ्यासारखेच इतरही लोक आलेले आहेत जे आपल्या बाळकृष्णाला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला सजवणार आहे. आणि दुकान एकदम मस्तपैकी वस्तूंनी भरलेलं आहे आणि एवढं शॉपिंग करताना माझी जी दमछाक झाली आहे, माझ्यासोबत विवानसुद्धा दमला आहे आणि तो झोपा करतोय आजीच्या खांद्यावर. आता मी बिल बनवलंय आणि घरी आली आहे. तुम्ही पाहू शकता त्याचं तोंड, तो ऍक्च्युली कंटाळलेला आहे. कसं बसा आजीने त्याला पकडलंय. सो आता तारेवरची कसरत माझी आणि त्याच्या आजीची चालू आहे. तिच्या गळ्यात माळ घालते, बेसिक एक्सेसरीज घालण्याचा प्रयत्न करते आणि आजी त्याला खेळवण्यात बिझी आहे. त्याला खेळवण्यासाठी काय काय वस्तू दिल्या जातात आणि त्या तो तोडण्यात बिझी आहे. सो मी त्या गोष्टीचा फायदा उचलून त्याला रेडी करते. आणि त्याचा मुकुट, ऍक्च्युली माझ्या नंतर लक्षात आलं की दोरा खूप छोटा आहे. सो कसा बसा जुगाड करून मी त्याचा मुकुट मस्तपैकी रेडी केला. पण खरी परीक्षा तेव्हा होती जेव्हा सक्सेसफुली मी त्याच्या डोक्यावर तो बांधेन. सो बघूया मी ते करू शकते की नाही. त्याची आजी मला हेल्प करते. त्याला कसा बसा बसवला, मुकुट डोक्यावर ऍडजस्ट केला आणि हळुवारपणे दोरा त्याच्या डोक्याभोवती गुंडाळला आणि फायनली मुकुट यशस्वीरित्या बांधला गेलेला आहे. अजून फक्त मुकुटच झालंय हे माझ्या लक्षात आलं आणि बाकीच्या ऍक्सेसरीज अजून तशाच आहेत. बट विवानला असा पाहून मी माझा सगळा थकवा विसरली आणि त्याचा ते सुंदरसा लुक पाहून माझ्या चेहऱ्यावर एक छानचे स्माईल तुम्ही पाहू शकता. विवान मस्त मस्तीच्या मूड मध्ये होता. त्याने सुद्धा स्वतःला आरशात पाहिलं आणि काय कोणा स्टॉक, पण त्यालाही सुद्धा आवडलं. त्याचा केस ऍडजस्ट करून मी छोटासा पोनीटेल बांधला, त्याला आपण नारळ म्हणतो, लहान मुलांच्या केसाचा नारळ बांधतो तसा. सो तो बांधल्यानंतर हाजीला छानसं हसू आलं की तो खूपच क्यूट दिसत होता. नंतर मग कानामध्ये वाळ्या घातल्या त्याच्या, जे श्रीकृष्णाच्या असतात त्या. पण तुम्ही लास्टचा फोटो सेशन पाहिला तर तुम्हाला त्या अजिबात दिसणार नाही कारण त्याने अजिबात त्या ठेवल्याच नाहीत ना. सो सगळं काही झालंय असं मला वाटलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की बाजूबंद बाकी आहे, हातात माळा घालणं बाकी आहे आणि आता विवान अजिबात जागेवर बसायला तयारच नव्हता. पण कसा बसा आम्ही त्याला मॅनेज करत होतो. आय होप मी तुम्हाला कदाचित बॅकग्राऊंड म्युझिक ऐकू शकले असते कारण मी गाणी म्हणत होती, त्याच्यासाठी गाणी लावली होती. आणि जेणेकरून तो असा स्वस्त बसेल असं तुम्हाला वाटतं, दिसतोय तो स्वस्त बसलेला, पण तो तसा त्याच्यामुळे नाही आहे. आम्ही गप्पा गाणी चालूच होती आमची, त्याला बसवण्यासाठी खूप सारे प्रयत्न चालू होते आणि म्हणून तो असा स्वस्त बसलाय. काही क्षणाला मला असं वाटत होतं की आता तो सगळ्या माळा तोडणार आहे, मुकुट फेकून देणार आहे आणि खेळायला निघून जाणार आहे. बट तसं काही झालं नाही. होपफुली आजी टाळ्या बाजून अजून खूप त्याला शांत बसवण्यासाठी प्रयत्न करत होती. आता हातात माळा घालत होती पण तो काही तयारच नव्हता आणि शेवटी त्याने त्या माळा तोडल्या हातातला, कारण त्याला त्या आवडतच नव्हत्या, त्याला ते घालून दिल्याच नाही शेवटपर्यंत. आणि अशा प्रकारे खूप अथक प्रयत्नानंतर हा आमचा लिटिल कान्हा रेडी झालेला आहे. सो खूप छान दिसत आहे. हे सगळं झाल्यावर मी 2 मिनिटासाठी किचनमध्ये गेले आणि नंतर मी त्याला घ्यायला पुन्हा बेडरूममध्ये गेले तर तो तिथे नव्हता. तो पळत जाऊन दुसऱ्या बेडरूममध्ये खेळायला लागलेला श्रीकृष्णासारखा. सो त्याला कसाबसा पकडून मी फोटो सेशनसाठी बसवला. त्याने शेवटपर्यंत स्माईल दिली नाहीये. नोट करून घ्या ही गोष्ट, कारण लहान मुलं अजिबात हसत नाही जेव्हा त्यांना कळतं की आपला फोटो काढला जाणार आहे. आणि तेच झालं. मी खूप ट्राय केले, खूप प्रयत्न केले की इवान आत्ता हसेल, पण तो काही हसला नाही. माहित नाही त्या मडक्यामध्ये तो काय शोधत होता, पण होपफुली तो खेळत होता. सो त्याच्या बिझी असण्याचा फायदा उचलून मी थोडाफार का होईना पण जे काही स्नॅप्स मिळाले मला ते मी काढले, छानसे व्हिडिओज काढले. आणि तुम्ही आता रिसेंटलीच मी पोस्ट केला इंस्टाग्रामवर, माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर ते आहेत, ते पाहू शकता तुम्ही. आणि तो बासरी वाजवतोय, त्याची आजी त्याला हसवण्याचा ट्राय करते आणि क्यूटशी स्माईल आमच्या तोंडावर आलेली आहे फायनली. आणि मडक्यामध्ये मी काहीच ठेवलेलं नाही आहे. मग थोडंसं उभं करून त्याला फोटोज काढले त्याचे आणि आत्ता आम्हाला उपरणं टोचायला लागलेलं आहे आणि आमचं रडणं स्टार्ट झालेलं आहे. सो तो रडायला स्टार्ट झालाय हे पाहून मी सजावटीमधली जी काही फुलं होती ती त्याच्या हातात दिली आणि तो पुन्हा एन्जॉय करायला लागला फुलांसोबत.
सो हे सगळं करण्यामध्ये माझा संपूर्ण दिवस गेलाय, पण ठीक आहे, त्यातही वेगळीच मजा आहे आणि ते आम्ही दोघांनी एन्जॉय केलं. पण आता विमान पूर्ण कंटाळला आहे, त्याच्या अंगावर उपरणं नाही आहे, त्याच्या डोक्यावर मुकुट नाही आहे, पण हा पसारा मला आवरायचा आहे माझ्या लक्षात आलं. पण ठीक आहे, आउटकम खूप चांगला आहे. आम्ही दोघांनीही छानची तयारी केली, खूप सारे फोटोज व्हिडिओज शूट केले. आय नो हे सर्व करताना विमानला खूप त्रास झाला असेल, कारण ते मुकुट आणि उपरणं हे सगळं त्याला टोचत होतं, माळा त्याला टोचत होत्या. बट हे बालपण आहे आणि हे पुन्हा येणार नाही. सो म्हणून मी हे सगळं कॅप्चर केलं कॅमेरामध्ये, कारण आपण जेव्हा 50-60 वर्षाचे होऊ आणि विमान जेव्हा मला प्रश्न विचारेल तेव्हा मला खूप आनंद होईल की या व्हिडिओ सोबत मी काही मेमरीज जोडल्या आहेत. नुसता व्हिडिओ नाही आहे तर त्याच्या मागची पूर्ण प्रोसेस मी त्याला दाखवू शकेन. कारण जेव्हा मी माझ्या आईला प्रश्न विचारते की लहानपणीचे फोटो जेव्हा मी पाहतो तेव्हा लिटरली तिने खूप कमी गोष्टी मला सांगितल्या. ऑब्व्हियसली मेमरीज आहेत, आपण विसरतो. सो माझा तर हा व्हिडिओ बनवायचा मोटिव कम्प्लीट झाला आहे. मला व्हिडिओ खूप आवडला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्स्फूर्त करा. आणि हो, प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकन आहे ती दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.